महापालिका प्रशासनाने कचरा वेचकांना विमा संरक्षण द्यावे, गरटी कचरा गोळा करण्याचा दर काही महिन्यांसाठी वाढवावा आदी मागण्यांसाठी स्वच्छ पुणे सहकारी सेवा संस्था आणि कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने पालिका भवनासमोर व शहरात ठिकठिकाणी थाळी बजाव आंदोलन केले. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ संस्थेच्या वतीनं केलेल्या या आंदोलनानंतर महापौर आयुक्त कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोरोनामुळे उत्पन्न घटले आहे, सेवा शुल्क निम्म्यावर आले आहे, कचऱ्यातून मिळणारे कागद पत्रा प्लॅस्टिक सारख्या वस्तू विकून काही हातभार लागायचा, परंतु कचऱ्यातून या वस्तू गायब झाल्याने ते उत्पन्नही घटले आहे. 14 ऑगस्टपासून शहरात एक आठवडा कचरा वेचक पांढऱ्या रंगाचे शोषणापासून मुक्तीपट्टे बांधून काम होत आहे. केंद्र सरकारने 2018 आम आदमी विमा योजना बंद केली आहे. महापालिका या विम्याचा हप्ता भरायची, त्यामुळे मागील 2 वर्षात मरण पावलेल्या कचरा वेचकांच्या वारसांना पालिकेने विम्याची रक्कम हस्तांतरित करावी. महापालिका हद्दीत सुमारे 7,500 कचरा वेचक काम करत आहेत, त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच महापालिकेने द्यावे. 1 एप्रिल 2020 ही योजना लागू व्हावी. तसेच COVID-19 मृत्यू झालेल्या सर्व कचरा वेचकांना सरकारी नियमांप्रमाणे आयुर्विम्याचे लाभ मिळावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. आमच्या मागण्या अशा आहेत की महापालिकेने आम्हाला, म्हणजे आम्ही आता कोरोनामध्ये पण काम केलं, झोपडपट्ट्यांमध्ये काम, सोसायट्यांमध्ये काम, तर त्यांनी आम्हाला काय ना का फुलल्या फुलाशी पाकात त्यांनी आम्हाला मदत करायला पाहिजे. आणि दुसरं की जे आमचे पहिले जी मागण्या होत्या त्या मागण्या त्यांनी आमच्या पूर्ण केल्या पाहिजे. आता आमच्या 4 वर्ष झालं की आम्हाला विमा मिळत नाही. जो विमा मिळत होता तो सुद्धा शासनाने बंद केलेला आहे, तर तो विमा आमच्या बायकांना मिळालाच पाहिजे. असल्या कोविडमध्ये सुद्धा आमच्या बायकांनी घरोघरी जाऊन जीवाची पर्वा न करता जे नागरिकांचं संरक्षण केलेलं आहे, तर त्या बदल्यामध्ये आम्हाला काही ना काहीतरी मिळालं पाहिजे. आणि जो 2 लाखाचा जो विमा म्हटले ते आता मोदींनी लागू केलेला आहे, तर कोविडमध्ये जे आमचे जे लोक गेलेत, कोणी टेन्शनने गेलं कसं गेलं, आणि ह्या रोगाच्यामुळं पण काही लोक गेलेले आहेत, तर त्यांच्यासाठी आम्हाला हा 2 लाखाचा विमा मिळालाच पाहिजे. त्यासाठी आम्ही आज इथं आंदोलन केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविडच्या पिरियडमध्ये एकूण 5 लोक दगावलेली आहेत कोविडची लागण होऊन काम करता करता. तर त्या लोक म्हणजे आता गेले 4 वर्ष विमा लागू नाही आहे, पण ह्या पिरियडमध्ये 4 लोक दगावलेले आहेत ज्यांना याचा काही फायदा नाही मिळाला. का विमा योजना लागू नाही आहे? खरं ते जीवितून गेलेलं आहे आणि लागूच आहे, पण योजना बंद झाल्यामुळे त्याचं कन्वर्जन जे करायचं आहे दुसऱ्या योजनेमध्ये ते आज सगळ्यात झालेलं पेंडिंग आहे. विमा केव्हापासून बंद केला? 4 वर्षापासून बंद केला आणि ते पेंडिंग आहे तो विषय. आणि कोविडच्या पिरियडमध्ये नागरिक बरेचसे गावाला गेलेले आहेत, शहर सोडून गेलेले आहेत, वस्तीमध्ये किंवा गावठाणामध्ये गरीबच सर्वसामान्य लोक राहतात, तर ते त्यांच्या हातात पैसा नाही आहे. त्यांच्या हातात पैसा नाही तर ते कचरा वेचकांना सेवा शुल्क देऊ नाही शकलेले, आणि त्याच्यामुळे काम करत असून पण यांना पगार नाही मिळालेला नागरिकांकडनं. आणि म्हणून आम्ही कॉर्पोरेशनला म्हणतोय की तुम्ही प्रोत्साहन भत्ता द्या. आणि गेले 4 आठवडे झालं, एक पूर्ण महिना झालं ते स्टँडिंग पुढे आहे. 4 वेळा आमचं ते निवेदन, आमचं प्रस्ताव फेटाळलेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होत आहे. कामं करून पण त्यांच्या हातात पैसा नाही आहे.